नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबईच्या खुल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता सकाळची वेळ आहे आणि उदान असल्यामुळे समुद्राचं पाणी खूप खाली गेलं आहे आणि आता आपण कालवे काढण्यासाठी आलो आहोत. सकाळच्या वेळी आपण कालवे काढू आणि इथेच आपण रेसिपी बनवू. आता पाणी खाली गेलं आहे त्याच्यामुळे जे पण खालचे दगड दिसत ना त्याच्यावरती मोठी मोठी कालवे असतात आणि ती कालवे आता आपण फोडणार आहोत कोयत्याच्या साह्याने. आणि त्याच्यानंतर मी बालटी आणली आहे, त्या बालटीमध्ये आपण कालवे ठेवणार आहोत आणि कालवे काढून झाल्यानंतर आपण रेसिपी बनवू. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला आता कालवे काढायला जाऊया आणि आपला गॅस इकडेच ठेवलेला आहे मस्त वाहत्या पाण्याची जवळ. मित्रांनो बघा, समोर मोठं कालव आहे आणि आता हे आपण तोडण्यासाठी कोयत्याचा टोकेचा फटका या ठिकाणी आपण मारणार आहोत. असा इकडे फटका मारायचा आहे. बघा आता कालव उघडलं. बघा अख्खा गोला आहे ना. हा बघा मित्रांनो, हा कालवाचा गोला असतो, खूप मोठा गोला आहे आणि हा आपल्याला घ्यायचा असतो गोला. बघा मित्रांनो किती मोठा गोला आहे आणि हा आता आपण बालटीमध्ये ठेवणार आहोत. अशीच आपल्याला सर्व कालवे शोधायची आहेत. दगडाच्या फटीमध्ये इकडे तिकडे ती चिटकलेली असतात, ते आपल्याला शोधायचे आहेत.
बघा मित्रांनो असं असते कालव. आता एकाच ठिकाणी आपल्याला बरीच भेटली, अशी जर एका दगडावरती जास्त असेल ना तर खूप भेटतात. आता आपण बरीच सोडले आहेत आणि अजून इकडे पण आहेत. मित्रांनो आता आपली कालवी फोडून झालेली आहेत आणि ही बघा मी आज एवढी कालवी फोडलेली आहेत. बघा बाल्टीमधून दिसतात ना एवढी मी कालवी काढली, कारण मित्रांनो मला जास्त कालवी लागत नाही, फक्त एक दोन लोकांसाठी मी ही कालवी बनवणार आहे. जर आपल्याला जास्त लागत असती ना तर आपण अजून काढली असती. आणि तशी कालवी पण होती इकडे भरपूर होती कालवी, पण मी मला जेवढी लागतात ना तेवढीच काढले. आणि आता इकडे मी गॅस लावला आहे, मस्त वाहता पाणी पण आहे, एक नंबर लोकेशनवरती आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू. मित्रांनो आजच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य बघा, आपण कांदा घेतला आहे, त्याच्यानंतर लसूण घेतलं आहे, आलं आहे, बटाटे आहे, त्याच्यानंतर टमाटर आहे, त्याच्यानंतर मिरची आहे, आपलं हळदीचे पावडर आणि चवीनुसार मीठ. या साहित्यापासून आपण आज कालवे फ्राय करणार आहोत. एक नंबर मित्रांनो आता आपण रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. मस्त समुद्राचं पाणी वाहतोय, एकदम नदीप्रमाणे पाणी वाहतोय आणि याच लोकेशनवरती आज आपण रेसिपी बनवणार आहोत जक्कास. तर चला गॅसवरती पॅन ठेवतोय. आता मित्रांनो आपण कांदा टाकणार आहोत, त्याच्यानंतर लसूण, आलं, आता मित्रांनो मिरची टाकायची. एक नंबर सुगंध येतो. मित्रांनो कांदा आता शिजलेला आहे तर याच्यामध्ये आपण कालवी टाकणार आहोत. कालवे लसूण आणि आलं मध्ये शिजवल्याने मस्त फ्लेवर येईल.
आता मित्रांनो याच्यामध्ये आपण बटाटे टाकणार आहोत. आता आपण टाकणार आहोत टमाटर. आता मित्रांनो बटाटे शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत. मित्रांनो बघा आता जो आपण पाणी घातलं होतं ना तो थोडं वाटलेलं आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आणि हळदी पावडर सुद्धा टाकणार आहोत. मित्रांनो बघा आता आपली रेसिपी एकदम परफेक्ट झालेली आहे. बटाटे आहे ना ते पण एकदम पूर्ण शिजलेले आहे. कालवं शिजायला जास्त वेळ नाही लागत कारण कालवं ही पाण्यापासून बनले असतात त्याच्यामुळे कालवं लवकर शिजतात. आपल्याला फक्त बटाटे शिजवायचे असते आणि आता बटाटे पण शिजलेले आहे तर मी करतो गॅस बंद. एक नंबर सुगंध येते. मित्रांनो आता कालवे आपली झालेली आहेत तर आपण प्लेटमध्ये वाढवून मस्त जेवायला बसू. मित्रांनो आपली कालवे आता प्लेटमध्ये वाढवून झालेली आहेत आणि नाश्त्यासाठी मी घरून तांदळाची रोटी आणली होती. बघा तांदळाची भाकरी आणि लोकेशन पण एक नंबर आहे. सकाळचा नाश्ता निसर्गाच्या सान्निध्यामध्ये. आता सकाळच्या 9 वाजले आहेत. मित्रांनो आता सकाळच्या 9 वाजले आहेत आणि नाश्त्यासाठी आपण केले आहेत कालवे फ्राय. तर चला टेस्ट करून बघतोय आजची मेहनत कशी आपली ठरते. कालवे
काळवे नेहमीप्रमाणे एकदम छान झालेले आहेत, मस्त लागतात. या सर्वांनी नाश्ता करायला, तांदळाच्या रोटीसोबत काळवे फ्राय, एक नंबर. मित्रांनो, नाश्त्यामध्ये वडापाव खाण्यापेक्षा असे काळवे किंवा मासे फ्राय केल्यानंतर जबरदस्त नाश्ता जेवणासारखा एकदम भारी होतो. आता समुद्राला पण भरती लागलेली आहे आणि आपलं काम एकदम झालेलं आहे. मस्त नाश्ता करायला आरामात बसलोय आणि आता समुद्राचं पाणी पण वरती येतोय. मित्रांनो, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? आपण काळवे फोडली आणि त्याच ठिकाणी रेसिपी बनवली, एकदम सकाळचा नाश्ता जबरदस्त बनला होता. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.